राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार आहे दुसऱ्या लाटेसारखी स्थिती होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे तसेच ऑक्टोबर महिन्यात कोरोना निर्बंधासाठी तयार राहा अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या आयोजित बैठकीत दिल्या एक सप्टेंबर रोजी दुपारी सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा आरोग्य विभागाने सादर केला राज्यातील निर्बंध हटवल्यामुळे कोरोना रुग्णांची राज्यात संख्या पुन्हा वाढू लागली आहे अनेक सण तोंडावर आहेत त्यामुळे गर्दी होईल असे कार्यक्रम आयोजित करू नका मेळावे सभा असे कार्यक्रम घेऊ नका अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केल्या आरोग्याच्या पायाभूत सुविधा वाढवण्याकडे लक्ष द्या आदिवासी जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग कमी आहे नागरिकांची लस घेण्याची मानसिकता तयार करा त्यासाठी राजकीय नेतृत्वांनी पुढाकार घ्यावा ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प कार्यान्वित करा अशा सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठकीत दिल्या आहेत लसीकरणाचा वेग वाढला आहे दैनंदिन आठ ते नऊ लाख लस दिल्या जात आहेत राज्याने पाच कोटी नव्वद लाखापर्यंत लसीचा टप्पा गाठला आहे खाजगी आस्थापने उद्योग यांच्याकडे असलेल्या लसी वापरा त्याची भरपाई लस उपलब्ध होईल तशी तरतूद करा यात पालकमंत्र्यांनी घ्यावा अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित बैठकीत केल्या राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर रुग्णसंख्या कमी होऊ लागली तसे निर्बंध शिथिल करण्यात आले होते परंतु गेल्या काही दिवसात ठराविक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णात पुन्हा वाढ होऊ लागल्याने निदर्शनास आल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही दोन दिवसापूर्वी निर्बंध काही अंशी कडक करण्याचे संकेत दिले होते त्याच धर्तीवर बुधवारी मुख्यमंत्र्यांनी याबाबत बैठकीत संकेत दिले आहेत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना तसेच आरोग्य व्यवस्थेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत औरंगाबाद समाचार न्यूज चॅनल साठी पैठणहून सुनील टाक